नमस्कार। काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी संपर्क साधण्याचा मी प्रयत्न केला। काही आपल्या सहकाऱ्यांची तक्रार होती की आवाज व्यवस्थित आला नाही, म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून काही भावना आपल्या समोर मांडणार आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे। संपूर्ण जगभरावर कोरोना नावाचं एक संकट हे मागच्या महिन्यापासून सुरू झालं आणि भारतातही ते दिवसेंदिवस संकट हे वाढू लागलेलं आहे। आज देशभरातला आकडा 600 पुढे गेला आणि त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील आकडा हा 1500 आसपास गेला आणि रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे। आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे या सगळ्यांनी ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे आणि तीच भावना या ठिकाणी व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करत आहे। काल तालुका स्तरावरची एक बैठक आम्ही घेतली, त्यामध्ये तहसीलदार, BDO, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि पोलीस यंत्रणा या सगळ्यांचा समन्वय त्या ठिकाणी असावा असा त्या ठिकाणी प्रयत्न राहिला। संकट खूप मोठं आहे, पुढचे किमान 21 दिवस आपल्याला सगळ्यांना संघटितपणे या कोरोना नावाच्या संसर्गाचा आपल्या परिसरामध्ये प्रभाव वाढू नये अशा प्रकारचा प्रयत्न करायचा आहे। संकट किती मोठं याची कल्पना जर आपण केली तर मला वाटतं की मागच्या कित्येक वर्ष विमान बंद, रेल्वे बंद, बस वाहतूक बंद, संपूर्ण देशभरामध्ये संचारबंदी लागू करणे इतपत संकट मोठं आहे आणि आपण सगळ्यांनी जर त्याच्यामध्ये ज्या शासनाकडून वेळोवेळी आलेल्या सूचना पाळल्या तर या संकटाचा तितकाच धीरोदत्तपणे मुकाबला करण्याची क्षमता तुमच्या माझ्यामध्ये आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांसह खूप मोठ्या मोहिमा संपूर्ण देशभर केल्या आणि त्या मावळ्यांनी या सर्व संकटांमध्ये छत्रपतींची साथ देण्याचं काम केलं, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची भूमिका बजावली। आपल्याला मात्र घरात बसूनच आपलं काम करायचं, इतकं आपल्याला काम सोपं आहे। आणि या कालच्या बैठकीमध्ये दौंड तालुक्याचं एक योग्य नियोजन करण्याचा त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे। पहिल्यांदा आम्ही निर्णय घेतला की या तालुक्यामध्ये कायमस्वरूपी न राहणारी परंतु नव्यानं या तालुक्यामध्ये वास्तव्यास या मागच्या 15 दिवसांमध्ये आलेल्या 2890 रुग्णांच्यावर शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। त्यांच्या तपासण्या झालेल्या आहेत, त्यांच्यामध्ये लक्षणं आढळून आली तर त्वरित त्यांना पुण्याला हलवून त्यांच्या तपासण्या पुन्हा एकदा करून त्यांच्यावर उपचार आवश्यक असेल तर करण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतोय। 108 क्रमांकाची रुग्णवाहिनीच्या संदर्भामध्ये काही अडचणी होत्या, त्याच्यावर चर्चा झाली। काल मी BVG माननीय हनुमंतराव गायकवाड यांच्याशी संपर्क केला, त्यांनी त्या ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यासंदर्भातल्या सूचना त्यांच्या विभागाला केल्यामुळे तो प्रश्न आता काही प्रमाणामध्ये सुटलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊ नये अशा प्रकारची आम्ही काळजी पुढच्या काळामध्ये घेत आहोत। संदिग्ध आणि प्राथमिक लक्षण जर कुणाला आढळून आलं तर त्वरित त्याला पुण्याला हलवण्यासंदर्भातल्या या रुग्णवाहिकांचा उपयोग होईल आणि त्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतोय। गरज पडल्यास आणि आजीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास विलगीकरण कक्ष असावेत आणि त्या दृष्टीनं आम्ही विलगीकरण करण्यासाठी आवश्यक असणारी इमारतींची निवडही करून ठेवलेली आहे आणि गरज पडल्यास त्या ठिकाणी रुग्णांना हलवण्याचाही त्या ठिकाणी आम्ही नियोजन सगळ्यांनी केलेलं आहे। शेतमाल आणि दुधाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या वाहतुकीच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर चर्चा झाली। प्रत्येक सर्कल ऑफिसमध्ये शेतीच्या साठी वाहतुकीसाठी आवश्यक पासेस त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आम्ही निर्णय केलाय, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। आणि त्याचबरोबर डिझेल संदर्भातल्या जे काही मशागती करण्यासाठी किंवा गव्हाची कापणी करण्यासंदर्भातल्या मळणी करण्यासंदर्भातल्या ज्या मशीन्स आलेल्या आहेत त्यांना डिझेल उपलब्ध करण्याच्या सुद्धा सूचना प्रशासनाच्या माध्यमातून केलेल्या आहेत। त्यांचे पासेस सुद्धा आपण सर्कल कार्यालय, आपलं जे काही मंडल कार्यालय आहे त्याच्यामध्ये, मंडल अधिकारी कार्यालय त्याच्यामध्ये आपण उपलब्ध करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। ज्यांची ज्यांना अडचण असेल त्यांनी त्या ठिकाणी संपर्क साधल्यास त्यांना डिझेल मिळण्याचे आणि पासेस त्या ठिकाणी उपलब्ध व्हावेत अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी आम्ही केलेली आहे।
स्वस्त धान्य दुकानदारांना मी विनंती केली होती, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य हे त्या संबंधित जो काही नागरिक आहे त्याच्या घरी पोहोचवावं अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. भाजीपाला विक्री संदर्भामध्ये एकाच ठिकाणी सगळा बाजार भरवण्याच्या ऐवजी गावात आणि शहरामध्ये वेगळ्या भागामध्ये योग्य रीतीनं त्याचं नियोजन करण्यासंदर्भातल्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. गाव स्तरावर कमिटी केलेली आहे, त्याच्यामध्ये सर्कल असेल, तलाठी असेल, त्याचबरोबर ग्रामसेवक सरपंच या सगळ्यांना सामावून घेऊन त्या ठिकाणी काही अडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी आणि गाव स्तरावर काही सूचना द्यायच्या असतील तर त्यांच्या माध्यमातून सूचना देण्यासंदर्भातली तयारी प्रशासनानं त्या ठिकाणी केलेली आहे. गॅस सिलेंडर घरपोच पोचवावेत अशा प्रकारच्या सूचना सगळ्या गॅस वितरकांना त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने केलेल्या आहेत. किराणा दुकानदार, धान्य दुकानदार, मेडिकल्स याच्यामध्ये आज सगळी व्यवस्था आहे, परंतु पुढचे 21 दिवस काही यातल्या मंडळींच्या मनामध्ये नवीन माल भरणं नाही किंवा त्यांची जरी इच्छा असेल तर जिल्हा स्तरावरून त्यांना जो पुरवठा होतो त्याच्यामध्ये अडचणी यायची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून या परिसरातील माल पुरवठा कुठेही कमी होणार नाही या दृष्टीनं आम्ही बारकाईने लक्ष देऊन त्या ठिकाणी योग्य ते नियोजन करतोय. जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा या संदर्भामध्ये आज मी फोनद्वारे संपर्क साधला आणि अशा प्रकारची अडचण आली तर तुमच्या माध्यमातून आम्हाला मदत करण्यासंदर्भातली आपण व्यवस्था करावी अशी विनंती मी त्यांना केली. मेडिकल प्रॅक्टिशनर जे या दौंड तालुक्यामध्ये प्रॅक्टिस करतायत त्यांच्या मनामध्ये प्रॅक्टिस करताना आपल्याला या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून काही अपेक्षा होत्या, त्याच्यामध्ये झेड किट हे प्रत्येकाला दिलं जावं अशी मागणी होती जिल्हाधिकाऱ्यांना. ती सुद्धा मी आज विनंती केलेली आहे की या भागातील ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या खासगी मेडिकल प्रॅक्टिशनरना झेड किट उपलब्ध करून देण्यासंदर्भातली विनंती त्या ठिकाणी मी केलेली आहे. त्याचबरोबर अँब्युलन्सची जी अडचण होती ती सुद्धा माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर मी घातलेली आहे आणि त्या माध्यमातून वेगळ्या उपाययोजना करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दौंड रेल्वे स्टेशनवर अडकलेल्या काही लोकांना त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासंदर्भातली आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी करतोय आणि त्यांनाही त्या ठिकाणी विलगीकरण सारखं राहता येईल अशी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतोय. कालपासून काही सूचना आल्या होत्या त्याच्यामध्ये विशेषतः फर्टिलायझरच्या दुकानासंदर्भातल्या, शेतीच्या मालाच्या विशेषतः बियाण्या संदर्भातली जी दुकानं आहेत या संदर्भातल्या भूमिका स्पष्ट नव्हती. त्यांना या सूचना दिलेल्या आहेत की त्यांची दुकानं त्यांनी नियमित स्वरूपात सुरू ठेवावी, ती शेतकऱ्यासाठी आवश्यक व्यवस्था आहे आणि ती कोलमडू नये याची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेतोय. ज्या कंपन्या सुरू आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी यायची तयारी असेल, नियमात बसून कंपन्या चालत असतील तर त्यांना सुद्धा आवश्यक ते इंधन, मग कर्मचाऱ्यांना आवश्यक असेल ते पेट्रोल कंपनीला आवश्यक असणारा डिझेल याच्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये अशा प्रकारची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही करतोय. आज दिवसभरामध्ये दिलासा देणारी एकच गोष्ट म्हणजे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आज जे पॅकेज जाहीर केलं जे आपल्यापर्यंत माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांच्या माध्यमातून पोहोचलं आणि त्या माध्यमातून काही ना काही दिलासा देण्याचा प्रयत्न हा केंद्र शासनाकडून संपूर्ण देशभरामध्ये झालेला आहे आणि या संपूर्ण संकटाला सामोरं जात असताना जवळपास 1,70,00,000 कोटींचं पॅकेज आज केंद्र शासनानं जाहीर केल्यामुळे काही ना काही प्रमाणामध्ये दिलासा या देशातील या सर्व संकटाला सामोरे जाणाऱ्या विशेषतः गरीब लोकांना त्या ठिकाणी याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपाययोजना त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. त्याची सविस्तर माहिती वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो. साधारणपणे या तालुक्यातील किती लाभार्थ्यांना त्याचा फायदा होईल याची आकडेवारी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि ही प्रक्रिया राबवताना तालुक्यामध्ये त्याचं योग्य नियोजन व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन करणार आहे. शासन जे करेल ते करेल, परंतु त्याच्या पुढे जाऊन सुद्धा काही गोष्टी करायची आवश्यकता असेल तर या तालुक्यामध्ये त्या संदर्भामध्ये काही कमी पडणार नाही अशा पद्धतीचे पावलं आमच्याकडून उचलली जातील. संकट मोठं जरी असलं तरी संघटितपणे या संकटाचा सामोरं जाणं हीच काळाची गरज आहे आणि मला खात्री आहे या संकटाला सामोरं जात असताना नियोजनबद्ध पद्धतीनं आपल्या तालुक्याचं आपण नियोजन करू, कमीत कमी अडचणी या भागातील नागरिकांना येतील आणि या संकटातून आपण व्यवस्थितपणे बाहेर पडू अशा प्रकारचं नियोजन जसं केंद्रात चालले राज्यात चालले तसं आपल्या तालुका स्तरावरही केलं जाईल अशा प्रकारची खात्री मी आपणा सर्वांना व्यक्त करतो. अशाच वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून आपल्याबरोबर माझ्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.
परंतु माझ्या भावनाएकामध्ये पोहोचत असताना तुमच्याही अडचणी माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत या उद्देशाने मी माझ्या फेसबुक पेजवरून एक लिंक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. एक फोन आणि एक व्हॉट्सअपही आपण सुरू केलेला आहे आणि सगळ्या माध्यमाच्या माध्यमातून माझा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा जसा प्रयत्न आहे तसे तुमच्या समस्या सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवाव्या यासाठी ही सगळी व्यवस्था केलेली आहे. आज सुदैवानं मी ही व्यवस्था केल्यानंतर लगेच 15 लोकांच्या वेगवेगळ्या समस्या माझ्यापर्यंत आल्या. त्याच्यामध्ये सिलेंडर घरपोच पोहोचत नाही, भाजीपाला बाहेर नेताना पासची आवश्यकता आहे, काही बाहेरून शेतीसाठी आवश्यक माल आणायचा आहे त्याच्यासाठी आवश्यकता आहे, काहींचा मुलगा उपलब्ध होत सापडत नाहीये, हरवलेला आहे, त्याची काही अडचणी होत्या आणि सगळं करताना वेगवेगळ्या स्वरूपाच्या सूचना आणि ज्या अडचणी आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या. संबंधित यंत्रणांना सूचना करून ते सोडवण्यासाठी मी योग्य ती व्यवस्था केलेली आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचण्याचा अडचणी येतील त्यावेळी पोहोचण्याचा प्रयत्न करा. आपल्याला प्रामाणिकपणे मदत करण्याचं काम मी व माझे सहकारी करतील अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्वांना देतो. पण सगळ्यांनी शिस्तबद्धपणे जर या संकटाला सामोरं जायचं ठरवलं तर सुरक्षितपणे या संकटातून आपण बाहेर पडू अशा प्रकारची खात्री मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. नमस्कार.